मित्रांनो नमस्कार, स्वागत है आपले सर्वांचं बीओपीनर या यूट्यूब चैनल वर एका महत्त्वपूर्ण वीडियो सोबत। पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सब्सक्राइब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून तलाठी भरती सुद्धा राज्यात झालेली नाही आहे, त्यामुळे तलाठ्यांची अनेक पदे रिक्त झालेली आहेत। परंतु या पदांपैकी शासनाने किती पदे भरण्यासाठी मान्यता दिलेली आहे, प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जाणून। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचे दिनांक 24 मार्च 2022 हे परिपत्रक। प्रति विभागीय आयुक्त कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर। आणि विषय आहे तलाठी पदभरती 2022 संदर्भात। एकूण 6 संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। विभागीय आयुक्त नागपूर यांचे दिनांक 15/1/2021 पत्र, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांचे दिनांक 22/1/2021 पत्र, विभागीय आयुक्त नाशिक यांचे दिनांक 30/3/2021 पत्र, विभागीय आयुक्त कोकण यांचे दिनांक 11/6/2021 पत्र, त्यानंतर विभागीय आयुक्त अमरावती यांचे दिनांक 12/7/2021 पत्र, सोबतच विभागीय आयुक्त पुणे यांचे मेलद्वारे प्राप्त झालेली माहिती। अधीन पत्रान्वये सादर केलेल्या आपल्या अधीनस्थ जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गतच्या आस्थापनावरील तलाठी गट क संवर्गाचे दिनांक 31/12/2020 अखेर रिक्त असलेली सर्व महसुली विभाग मिळून राज्यातील एकूण 1012 रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। सन 2022 तलाठी पदभरतीची कार्यपद्धती स्वतंत्ररित्या नंतर कळविण्यात येणार आहे। अर्थातच सर्वप्रथम 31/12/2020 पर्यंत जेवढी पदे रिक्त आहेत तेवढीच पदे भरण्यात येणार आहेत। यामध्ये 1012 पदे रिक्त आहेत आणि ही पदे भरण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे आणि लवकरच तलाठी पदभरतीचं वेळापत्रक सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे। तत्पूर्वी आपल्या संदर्भाधीन पत्रान्वये तलाठी गट क च्या सादर केलेल्या दिनांक 31/12/2020 अखेरपर्यंतच्या रिक्त पदांबाबतचा सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षण निहाय भरावयाच्या पदांचा तपशील आपल्या अधीनस्थ जिल्हाधिकारी कार्यालयांकडून प्राप्त करून एकत्रितरित्या आपल्या मार्फतच शासनास दिनांक 28/3/2022 पर्यंत खास दूतामार्फत पाठविण्याची दक्षता घ्यावी ही विनंती। सामाजिक आरक्षण म्हणजेच SC ST OBC NT अशा प्रकारची प्रवर्गणीय पदे आणि समांतर आरक्षण म्हणजे माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त अशा प्रकारची माहिती एकत्रित केली जाणार आहे आणि त्यानुसार जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। मे किंवा जूनमध्ये आपल्याला तलाठी भरतीची नोटिफिकेशन बघायला मिळू शकते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवणे अनिवार्य आहे आणि आपल्या फायद्याचे सुद्धा आहे।